या कांदा मध्ये पंकज साहेब आम्ही आता टॅमॅटोचा मारा केलेला आहे. टॉमॅटोचा मारा केलेला आहे. आज रेसिपी आहे ती म्हणजे 150 किलो मटणाची. टॉमॅटोचा मारा कारण का? डायरेक्ट काम 25 आहे आज. किती किलो आहे? काय ना किती किलो आहे? 150 आकडा वाढवला नाही ना? वाढलाय ना. 120 झालाय बाबा. आज काम 25 आहे एकदम. आज काम ठीक आहे. चला इकडं आता सगळ्यांचा तोडाचं काम चालू आहे आणि इकडं अण्णाने सुमडी मध्ये काम करीत घेतलाय. काय चालला सुमडी मध्ये? सुमडी मध्ये काय हो सुमडीत? स्पेशल आयटम. आता मस्त मीठ लावलंय याला काळजीला. आता जे तोडणार जेवण बनवणार आहेत त्यांच्यासाठी स्पेशल टेस्टला टेस्ट करायला काय टेस्ट मेनू आहे का? अरे लवल नाही ती भुजल पहिले ईद नाही ती नाही भुजायची. तिने भुजणार काठी तशीच राहील ना ती वली. काय काम कसा 50 ना भुजली पाहिजे सणसणा पिरिरिरी एक नंबर. अशी वाटली पाहिजे त्या झाडूची काढी पण पेटली नाही पाहिजे. पण काय कुठली चौकी चाल एक नंबर काम. बघ कामच फिट करून टाकलाय. घे ना खाऊन बघ ना तू. अरे बस काय थांबव सध्या चहा घेतलेला. काय हो चहा पिता का? हो पिणार नाही. एक नंबर काम बघ. ओके हा मग अरे थोडी कच्ची राहिली ना. नाही रे हो रे बरोबर करपली. हो मोठे बंधू आज कोणाला भेटायचा मग? मोठे बंधू नक्की. आणि तू कोणाला? राकेशला भेटायचा आहे. आला चावर कांजी पहिल्यांदा बघतोय. चावर कांजी या मांडवाचे यांच्या सहकार्याने सर्व सहकारी एकत्र आलेले आहेत आणि चहामध्ये पुरवून कालजी कालजी खात आहेत. हे वेगळा स्टार्टर आहे. चला आता इथं 150 किलो मटण शिजत आहे. स्वतः बाईकर मामा काका काय बोलायला ते स्वतः. बराच कांदा टाकलाय. हो कांद्यामुळे थोडस काय होतं माहितीये का? याला घट्टपणा वाढतो. अच्छा कुक कुक विथ बाईकर मामा. बाबा असा तडका लागला पाहिजे ना. बरोबर आगरी कचका. आगरी कचका आहे. एक तासान संपला पाहिजे 150 किलो. नक्की नक्की. कारण आपल्या आगरी समाजाचं मटण बोलल्यानंतर वाशी नवीन मुंबई सगळ्याकडे टेस्ट घेण्यासाठी येतात. हो स्वतः आणणार गे. बघ ना एक नंबर शॉटिंग आहे त्याची. ते काय बॉम्बे ब्रिजची सवय आहे ना पाटली शॉटिंग करायची. नाही राकेश मटण तोडायला बाबा पाहिजे आज उपास. या कांदा मध्ये पंकज साहेब आम्ही आता टॅमॅटोचा मारा केलेला आहे. टॉमॅटोचा मारा केलेला आहे. आज रेसिपी आहे ती म्हणजे 150 किलो मटणाची. टॉमॅटोचा मारा कारण का? कांदा गोड असल्यामुळे टॉमॅटो थोडा आंबट असतो. त्याच्यानंतर गोड आणि आंबट त्याच्यानंतर आपण हळद मसाला म्हणजे गोड आंबट मारण्यासाठी हळद आणि तिखट जरा तिखट मारा. त्यानंतर अद्रक लसूण पुदिना त्यांचा मारा. त्यांचा मारा जो एकत्र मिलन करून त्याची गिरवी बनवून त्याच्यामध्ये आपण मटण टाकून वाफेवर ठेवणार. वाफेवर शिजवायचा. वा बुवा वा वाफेवर ठेवणार. कारण कसं वाफेने मटण पीस पीस वेगवेगळं होतं. बरोबर. आपण नंतर त्यांना पाणी टाकू शकतो पण ते कधी ज्यावेळी ते एक एक पीस वेगवेगळं होतं त्याचा फ्लेवर आणि त्याचा दिखावा पण वेगळा होतो आणि आपला पण बघण्यासाठी टोमॅटो चांगला दिसतो.
वाढता बिल त्याचा काय थोडं इफेक्ट होत नाही टाका नको बोललो ते नको ते गोली घेऊन आपण टाकू शकत काय माहिती काय मेन कुक आहे तुम्हाला बसवेल का बघा मसाला दोन पारणे आणले बघा आणि हल्दी ओके हल्दी इथे होती हल्दी फ्लेवर आणि याचा कलर वेगळाच होणार पाच मिनिटात कारण काय माहितीये आता तुम्हाला पाणी वाटतोय पण बघायला गेलं तर पाणी नाही तांबट आणि कांदा एकजीव होते ओके त्याच्यामध्ये आपण थोडा स्मेल म्हणून हिंगाचा मारा करणार इथे हिंग होती ना आता हे हिंग मारतो बघा हिंगामुळं काय होतंय तर थोडा पोटाचा जो गॅस ओला नाही पाहिजे मेन ते आहे म्हणून हिंग थोडा आपण बघतो ना पोट दुखल्यानंतर हिंगाचा पाणी लावतात पोटाला त्याचा थोडा ते फरक होतो अरे तिकडे घाटी मारून झाली कधी तोरून होता तुमचा बघा ना तुम्ही होता तुम्ही लवकर करायला पाहिजे पटापट पटापट आपल्याला काय बोलला तुम्ही हात लावू नका मी एकटा करीन असं बोलला घेतली बोलतो जिम्मेदारीचा या मेन आहे द्या फोडणी तिकडे रेडी झाला मी आता लसूण टाकतो आता कांदा आणि टोमॅटो एक जीव झाला का हो आता आम्ही लसूण टाकतो लसणाचा मारा साठी चांगला कशासाठी अच्छा प्रत्येकाचा तुमच्याकडे एक्झाम्पल आहे प्रकार हा मारला जातो हा लसूण वही श्वास येतो तो लसूण अच्छा बघा आम्ही हल्दीने हा ही गिरवी पिवळी करणार सध्या ग्रेव्हीचं काम चालू आहे इथं टोटल फोडणी कलर पूर्ण तरी आली पाहिजे तरी मटणाला गावठी तडका काय मसाल्याची फोडणी लागली रे फोडणी इकडं आणा फोडणी लागली अजून पाच मिनिटं थांबा अजून याचा लिक्विड तयार करणार धनिया कशासाठी लिक्विड घट्ट करण्यासाठी अच्छा ग्रेव्ही आणि आता आम्ही गरम पाणी टाकणार मीठ टाकणार दोन पसे याच्यामध्ये काय मीठ 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 टाक अजून थोडं टाक दोन पस मीठ गावठी मीठ दोन पस काय हा दोन पस अख्खा गावठी मीठ आपल्या घरी शिजतो तो प्रॉपर गरम पाणी टाकतोय गरम पाण्याने बघा काय त्याला कलर चढला का कलर एक नंबर याच्या होतं खरी गेम असतं काय हे गिरणीवर खरा गेम यालाच बोलतात गावठी कचका तडका आग्र्यांचा जेवण म्हणजे गावठी कचका कसं वाटलं साहेब तुम्हाला हा गावठी कचका एक नंबर वाट लावून टाकू आज यांना जर आपण थंड पाणी टाकलं तर थंड पाणी टाकल्यानंतर त्याची काय वाफ मरून जाते अच्छा म्हणून गरमला गरम करतात गरम आणि गरमने जो ऑइल मसाला एकत्र होऊन वरची तडी आली बघा हो अजून घट्ट होईल आता आम्ही थोडी त्याला थोडासा आणखी फ्लेवर येण्यासाठी
कोथिंबीर धनिया मारून धनिया जसं आपण अंगाला परफ्यूम मारतून तसा काय तसा आम्ही कोथिंबीर मारली कशासाठी तर या लिक्विडच्या कुठल्याही प्रकारे आमाचा सारखा वास नको यावाला. कसं आहे काम? किलो मटन आणि 18 किलो बटाटी ह्याच्यामध्ये येतील. अरे बाबा. आणि तो बाकीचा राहिलेला तो दुसरा असेल 55 किलो तो दुसऱ्या टोप्यामध्ये होणार. कारण का मटन फुकट जायला नको ना दाटी व्हायला नको. पाहुणे मंडळी मांडवाला येणार त्या पाहुणे आपली इज्जत घेऊन जाऊ नये म्हणून थोडीशी मेहनत घ्यायची आणि दोन टोपानं बनवायचं. बरोबर आहे. आली तरी आली फणफणीत आली. यालाच बोलतो ना आगरी कटका कचका. त्याला मटन झालंय का बघा बघा. त्याला मटन येऊ दे. अरे येऊ दे रो. पंकज साहेब तुमचे व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात. हो थँक्यू थँक्यू. भक्ती पंकज ठाकूर राहणार चिरणेर मूलपाडा महागणपती पाडा. काय तुमचं गाव सुंदर आहे. आणि हे पण आमच्याच गावचे आहेत. आमचा गोंधळ याहीच वाजवलेला आणि गोंधळ पण करतात. कॉन्टॅक्ट नंबर मी देतो तुमचा बिंदास. ओके सर. हा काय बुडबुडे येतात बघा. काय लागली तडी एकच नंबर. आला रे आला. मस्त दोन तीन पाण्यात मटन एका खाटकाच्या हातून तो मटन तोडला जातो. पण काही लोकांची इच्छा असते काय मटन धुतल्या म्हणून एक शास्त्र म्हणून. बरोबर. आपण शुभ कार्याला गोमूत्र शिपतून तसं आम्ही या मटणाला पाणी शिपतून स्वच्छ केलं. मस्त दोन तीन पाण्यातून धुवून काढू. असं आपलं मटण. या मटणाचा कलर बदलला बघा कसा वाटतोय. एकदम रेड व्हाईट आणि कलर. डायरेक्ट आम्ही याच्यामध्ये मटण घातलं. आणखी याच्यामध्ये 10-15 किलो मटण येतो. अजून 10-15 किलो. म्हणजे टोटल 70 किलो करायचा. मटणाचा बघा काय ग्रेव्ही झाली एकच नंबर. रंग बघल्यानंतर तुमची भूक पळून जाईल. जेवले नाही तरी तुम्ही समाधानी आहात. कारण बघल्यानंतर एकदम उत्कृष्ट एकदम अनुवस्तू वाटतो बघा. पाणी थोडासा किलोमीटर आम्ही याच्यामध्ये घातलं. टोटल 70 ते 72 किलो. हा आता याला आम्ही थोडस हलवणार. हा एक जीव करणार. एक जीव केल्यानंतर याच्यावर ढाकण देऊन हा मटण आम्ही वाफेवर तयार करणार. म्हणजे वाफेवर केल्यानंतर तो मटण सुटसुटीत होणार. आणि मग बटाटी टाकणार. बटाटी नंतर शिजल्यानंतर ज्यावेळी मटण थोडस शिजायचं बाकी राहील काही 10-15 मिनिटांनी शिजेल त्यावेळी बटाटा घेऊन नंतर मग खोबरा धनिया मग झाला काय गरम मसाला मग ओके वाटला बाबा मीठ मग त्याला बंद करायचं. आमचे असिस्टंट धनाजी परदेशी खूप खूप जागेवर वन मॅन शो करतात आणि 500,000 लोकांचं जेवण सुद्धा बनवतात व्हेज नॉन व्हेज. आणि नक्कीच तुम्ही असे व्हिडिओ करता तुमची आम्हाला साथ असावी आणि तुमचं कार्य पुढं जावं असं ईश्वराचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.